परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सायन पनवेल हायवेवरील कामोठे उड्डाणपुलावर सकाळी भीषण अपघात झाला आहे पाच गाड्यांच्या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत उड्डाण पुलावर बंद पडलेल्या ट्रकचे काम चालू होते त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या व्हॅगनार गाडीच्या चालकाला अंदाज न आल्याने त्याने ट्रकला धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की व्हॅगनार गाडीचा पूर्ण नक्षाच बदलला आहे यात व्हॅगनार मधील एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत वॅगनार कारच्या पाठीमागे असलेल्या इनोवा ट्रक आणि एस टी महामंडळाच्या गाड्याही पुढे एक येऊन एकमेकांवर आदळल्या यामध्ये इनोवा गाडीतील तीन जण जखमी झाले आहेत जखमींवर नजीकच्या एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे